नमस्कार. आजचे पंचांग 9 ऑगस्ट शुक्रवार 2024 या भागात आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या वाढदिवसाचे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या तेवत राहो. आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शिवपार्वतीच्या कृपेने आपली जोडी सदैव सलामत राहो. जे संविधा होऊन मी जळले स्वातंत्र्य यज्ञ कुंडात, त्या वीरांच्या चरणी करा विनम्रतेने प्रणिपात. ऑगस्ट क्रांती दिन. जल जंगल जैव विविधता आणि मातीचे संरक्षक असणाऱ्या आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकल्याबद्दल भारतीय हॉकी टीमचे मनःपूर्वक अभिनंदन. संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे. जरा जिवंतिका पूजन. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. राष्ट्रीय पुस्तक प्रेमी दिन. सर्व पुस्तक प्रेमींना हार्दिक शुभेच्छा. शुभ कार्याची भावना मनात निर्माण होणं हाच शुभारंभ करण्याचा सर्वश्रेष्ठ मुहूर्त आहे. गण गण गणात बोते. नागपंचमीला सर्व भक्त दाखवतात नैवेद्य दूध लाह्यांचा. प्रणाम करून आशीर्वाद घ्यावा संरक्षणार्थी नागदेवतेचा. नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले होते. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते. एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फाळाने नागिणीची 3 पिल्ले मृत्युमुखी पडली व त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला अशी समजूत प्रचलित आहे. त्यामुळे या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही, कोणी खणत नाही, घरी कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही व कुटायचे नाही, असे काही नियम पालन करण्याची प्रथा आहे. श्रद्धाळू माणसे नागदेवतांची देवतेची पूजा करून तिला दूध लाह्याचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात. भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारे नागांची पूजा केली जाते. नाग म्हणजे फणाधारी सर्प. याच्या फणेवर पुढच्या बाजूने 10 अंकासारखे चिन्ह असते. नागाचा रंग हिरवट किंवा पिवळा असतो. त्याच्या तोंडात विष धारण करणारे दात असतात. नागाचे जीभ दुभंगलेली असते. प्राचीन भारतीय लोकांनी त्याला देवत्व देऊन त्याला पूजाविषय बनवले. ऋषी संस्कृतीत नागाच्या पूजनाचे महत्त्व विशेष आहे. नाग आणि साप हे शेताचे रक्षण करते आणि शेतकरी बांधवांचा मित्र मानला जातो. या सणाच्या निमित्ताने विवाहित बहिणीला तिचा भाऊ माहेरी घेऊन येतो अशी पद्धती भारतात रूढ आहे. नागपंचमीला स्त्रिया व मुली झाडाला झोके बांधून गाणे म्हणत झोके घेतात. पूजेला जाण्यासाठी हाताला मेहंदी लावण्याची पद्धती हौसेचा भाग म्हणून आलेली दिसते. पूर्वी नागपंचमीच्या सणापूर्वी 8 ते 10 दिवस आधी गल्लीतील सर्व लहान तो स्त्रिया एकत्र येऊन फेर धरून गाणी म्हणायच्या. झिम्मा, फुगडी, घोडा, चुईफुई, पिंगा, काटवट, काना, पिंगा इत्यादी खेळ मनसोक्त खेळायच्या. खेळता खेळता उखाणे गाणी म्हणून मन मोकळं करायच्या. या दिवशी महिला वर्तुळाकार आकार तयार करून झिम्मा फुगडीसारखे नृत्य व खेळ खेळतात. त्या दिवशी महिला घराची स्वच्छता करतात. जमिनी शेणाने सारवितात. अंगणात रांगोळी काढतात. नागाचे चित्र भिंतीवर काढतात आणि त्याची पूजा करतात. काही ठिकाणी नागाच्या वारुळापाशी महिला गाणी म्हणत जातात आणि वारुळाची पूजा करतात. भारताच्या काही प्रांतात नागपंचमीला जिवंत नागाची पूजा होते. दूध लाह्या या माणसाच्या आवडीच्या गोष्टी नागांना दिल्या जातात पण ते त्याचे अन्न नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. पावसाळ्यात तो माणसाच्या हिताचा आहार आहे. पंचांग वार तिथी नक्षत्र योग व करण सूर्यदेव सूर्यास्त चंद्र चंद्रास्त याबाबत पंचांगात व तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते. चला तर आता आपण आजचं पंचांग काय दर्शवितं ते बघूया. दिनांक 9 ऑगस्ट 2024 दिन शुक्रवार. शक संमत 1906. गोदीनाम विक्रम संमत 1881 पिंगल. सूर्योदय सकाळी 6:18 सूर्यास्त 7:12 संध्याकाळी. चंद्रोदय सकाळी 10:05 तर चंद्रास्त रात्री 10:10 मास श्रावण पक्ष शुक्ल. तिथी पंचमी 10 ऑगस्ट पर्यंत सकाळी 3:14 नक्षत्र हस्त 10 ऑगस्ट पर्यंत सकाळी 2:44 योग सिद्ध दुपारी 1:16
करण भाव दुपारी 1:55 मिनिटांपर्यंत, त्यानंतर बालो करण हे 10:03 वाजून 14 मिनिटांपर्यंत, त्यानंतर कौलो करण सुरू होईल. चंद्र राशी कन्या सूर्य, राशी कर्क सूर्य, नक्षत्र आश्लेषा ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:49 मिनिटांपासून ते 5:33 मिनिटांपर्यंत, अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह 12:18 मिनिटांपासून ते 1:10 मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त हा दुपारी 2:52 पासून ते 3:44 पर्यंत, गोधूलि मुहूर्त हा संध्याकाळी 7:10 मिनिटांपासून ते 7:33 मिनिटांपर्यंत, राहू काळ हा सकाळी 11:07 मिनिटांपासून ते दुपारी 12:44 मिनिटांपर्यंत, गुलिक काळ सकाळी 7:54 मिनिटांपासून ते 9:31 मिनिटांपर्यंत, यमगंड दुपारी 3:57 पासून ते 5:33 पर्यंत, ऋतु वर्षा अयन दक्षिणायन दिशाशूल पश्चिम, पश्चिम दिशेला जाणे वर्ज्य करावे अन्यथा कार्यात अडथळे येण्याची शक्यता. एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे. माझे मासिक राशी भविष्य हे ऑगस्ट महिन्यासाठी मी एक व्हिडिओ रविवारी प्रदर्शित केला आहे, तो तुम्ही अवश्य बघावा, त्यातून तुम्हाला बराच फायदा होईल. एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो. ज्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला त्यांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू.